शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध गुणदर्शनानं सर्वांनाच मोहित केलं. शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयातर्फे हुतात्मा स्मृती मंदिर इथं विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थी कल्याण मंडळाचं या कार्यक्रमात सहकार्य लाभलं. उद्घाटन प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारी, संस्थेचे मानद सचिव डॉक्टर प्रदीप कोठाडिया, विश्वस्त आदर्श मेहता, प्राचार्य डॉक्टर अनिल माने, प्रशासकीय अधिकारी अनुप दोषी, विश्वेश बच्चुवार, राजाभाऊ सलगर, विद्या ढाले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारी तसंच विद्यार्थी कल्याण मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब पाटील यांनी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या उपक्रमशीलता, आयुर्वेदिक एक्सपो प्रदर्शन यासह अनुषंगिक कार्याची प्रशंसा केली. अतिशय चांगल्या स्वरूपात कार्य करतं हे देखील अतिशय महत्वाचं आहे असं मी मानतो. त्याबद्दल आजच्या या शुभदिनी मी या संस्थेला, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना, प्राध्यापकांना आणि आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. शिक्षण हे एखाद्या अक्रोडाच्या झाडासारखं असतं. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावं यासाठी पुढेही प्रयत्न राहतील असंही यावेळी सांगण्यात आलं. दरम्यान विविध गुणदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थी विद्यार्थिनींनी कलाविष्काराचं दर्शन घडवलं. सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक, कार्यालय स्टाफ उपस्थित होते.